2010 ते 2015 मध्ये जी अग्रीमेंट झाली त्या अग्रीमेंटनुसार आज ज्या सीफेअर साईन अग्रीमेंट ज्या युनियनने केली त्या युनियनने 2000 दोन वर्षाचे अग्रीमेंट होते पण ते शिप ओनर म्हणतो 5 वर्षाची म्हणून सीफेअर साईनने ज्यांनी साईन केली ती त्यांनी 5 वर्षाची अग्रीमेंट केली. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षाला काही वाढीव नाहीये पण त्या पहिल्या वर्षामध्ये ऑफिसरसाठी मात्र त्या शिप ओनर लोकांनी वाढवून दिले पण सीफेअरला 0 वाढवून दिलेलं आहे. दुसऱ्या वर्षी परत 1000 म्हणजे ही जी ते अग्रीमेंट करतायत याचा अर्थ असं होतो जेणेकरून जे सीफेअर साईडने सही करतात त्यांना असं वाटतंय की हा सिमेंट म्हणजे त्यांच्या हातात खेळ नाही ते नाचवत जसे ते नाचणार. आता या 5 वर्षाच्या अग्रीमेंटनंतर 2015 पासून पुढची जी अग्रीमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये पण सेम आहे. आज ते म्हणतात हिस्टॉरिकल मी केलेली आहे पण हिस्टॉरिकल काहीच नाही त्याच्यामध्ये. आज बेसिकमध्ये तुम्ही जे काही वाढवलेलं आहे जे काही पर्सेंटेज तुम्ही दिले 4500-5500 रुपये बेसिकमध्ये वाढतात की त्याच्यापटी जर तुम्ही बघितलं तर 10 ते 15 म्हणजे 20 वर्षामध्ये फक्त तुम्ही एवढेच पैसे वाढवते जे त्याच्यात तुम्ही दिले. ऍक्च्युअलमध्ये आपल्याला जेवढे वाढवायला पाहिजे होते जेवढे सिमेंटने एक्सेप्ट म्हणजे सिमेंटला वाटत एवढे वाढले पाहिजेत तेवढे त्यांनी पैसे वाढवलेले नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये परत आता सेफ मायनिंग त्यांनी आणले. आज सेफ मायनिंग आणलं कशासाठी आणलं? शिप ओनरच्या फायद्यासाठी आणलं. ओनर काय म्हणतो बाबा आम्ही एवढे देऊ शकतो तेवढे तरी पण तुम्ही सिमेंटच्या बाजूने सही करता सिमेंटचा फायदा तुम्ही बघितला पाहिजे का शिप ओनर बघणार? शिप ओनरचा फायदा बघणार आहे. सेफ मायनिंग एमएलसी आता एमएलसी म्हणतात सगळे म्हणतात एमएलसी गव्हर्नमेंट म्हणतात आम्ही एमएलसी पास केलंय. काय पास केलंय? आज एमएलसी नुसार तुम्ही सगळे कोर्स करायला सांगताय. एमएलसी नुसार आम्हाला मेडिकल पाहिजे एमएलसीनुसार सिमेंटच्या घेत कोर्स करायचा पैसे आहेत का? त्याची जी काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे ती पाहिलेली आहे का? आज तो पैसे कमवून आणतोय पण त्याच्या घरात पण तेवढाच खर्च आहे. मग एमएलसी मध्ये पगार का देत नाही? जर $614 एमएलसीवर बेसिक मिळाला पाहिजे तिथे ही जी सीफेअर साईडने सही करणारी जी नॅशनल सीफेअर युनियन आहे ही युनियन आज त्या ठिकाणी $105 करते. मग $400 आमचे गेले कुठे? $400-500 डिफरन्स आहे. मग हे जर तुम्ही जर कोर्स एमएलसीनुसार मागतात सगळ्या गोष्टी सेफ मायनिंग एमएलसीनुसार मागतात तर आमची सॅलरी सुद्धा एमएलसीनुसारच आम्हाला पाहिजे. नाही तर त्यासाठी आम्ही खंबीरपणे तिथे उभे आहोत आणि आमचे प्रश्न आम्ही सिमेंट लोकच सोडवणार आहोत आणि ज्यांनी सही केले त्याला चांगला सिमेंट लोक धडा शिकवणार.